वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरदचंद्रजी पवार साहेब यांची आज मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये भेट झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा एक वादंग निर्माण झालेला आहे. नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजवरती स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती दाऊद इब्राहिम याला भारतामध्ये येण्यासाठी रोखण्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांचाच हात आहे अशा प्रकारचा टीका किंवा आरोप केलेले होते. त्याचबरोबर काँग्रेसशी युती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दूर करावे अशी देखील प्रकाश आंबेडकर यांची इच्छा होती. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जवळ केले आणि वंचित बहुजन आघाडीला दूर केलेले होते. मात्र आज मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये दोघांचीही भेट झालेली आहे. तो कार्यक्रम काय आहे, कशासाठी आयोजित केलेला आहे त्याची माहिती. केंद्र सरकारच्या CAA आणि NRCच्या विरोधात आज भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आज गांधी शांती यात्रेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान या यात्रेदरम्यान आजपर्यंत न घडलेले चित्र सर्वांसमोर आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब हे राज्याच्या राजकारणातील दोन मोठे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेले होते. एकमेकाविरोधात मैदानात सतत आरोप प्रत्यारोप करणारे हे दोन्ही नेते आज मात्र एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गांधी शांतता मार्च यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही यात्रा संबंध भारतभर फिरणार असून उत्तर प्रदेश, बिहार आणि त्याचबरोबर दिल्ली येथे म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या राजघाट येथे ही यात्रा संपणार आहे. तर अशा प्रकारे आज मुंबईमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांची भेट झालेली आहे.